तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम 2024 साली घेण्यात आलेल्या पेपर एकमधील ए संचातील प्रश्न। मागील भागात आपण काही प्रश्न बघितले होते, आज आपण त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठीतील उत्तरातील प्रश्नांची उत्तरे द्या। भाषेची क्रियाशील राजकारण महाराष्ट्रात घडले नाही। विश्वकोश, शब्दकोश, ग्रंथालय, चळवळ इत्यादी घडामुळे शासनाच्या आरशाने तेवढ्या चालल्या, त्या पलीकडे समाजात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली। जे विविध प्रयत्न होत राहिले ते एकाकी, अल्पजीवी किंवा अल्पशक्ती राहिले। आज इंग्रजाविरुद्ध सरकारविरुद्ध बंड थोपून बंडाची भाषा करणाऱ्या साहित्य मंडळाने, विविध साहित्य परिषदांनी, साहित्य संमेलनांनी मराठीसाठी कोणते संस्थात्मक दीर्घ मुदतीचे विधायक राजकारण केले? आपले भाषिक राजकारण गाववाल्यातल्या किंवा गटवाल्या पठ्ठ्याला अध्यक्ष करण्यासाठी संमेलन कुठे भरवायची? याचा कार्यस्थानापासून सुरू होते आणि तिथेच थांबते। आपल्या साहित्यिक चळवळी, कथाकथन आणि काव्य गायन यांच्या पुढे जाऊन साहित्यिक व तात्विक चर्चा मराठीतून सार्वजनिकपणे करण्याचा प्रयत्न करीत नाहीत। मराठीच्या नावाने लेखणीच्या तलवारी करणारी वृत्तपत्रे आणि गंभीर लेखांसाठी कधीमधी 800 शब्दांची जागा पुरवतात। पुस्तक परीक्षेने तर 200 शब्दातच मागणारे बादर आपल्यात आहेत। सरकार दरबारी सतत हात पसरून बसणारे प्रकाशक मराठीसाठी म्हणून काही प्रकाशित करायला तयार होतील का? गंभीर लेखन कोश वाङ्मय अशा लेखातून प्रकाशक दूर का पळतात? एकूणच भाषाप्रेम हा आटाहो फोडण्याचा विषय न होता तो ती विधायक चळवळ होणे हे भाषेचे एक पर्यायी राजकारण ठरू शकते। मराठीला नोबेल किंवा ज्ञानपीठ का मिळाला नाही? आपल्या असल्या गैरलागू चर्चांपेक्षा केवळ केरळ शास्त्र साहित्य परिषदमध्येप्रमाणे विज्ञान, भाषा आणि संस्कृती यांची एकवट करणारे शास्त्र राजकारण महाराष्ट्रातनं याची दखल घ्यायला हवी। चला तर मग सुरुवात करूया उत्तरावरील प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 11, मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते? पर्याय आहे, ए, व्यक्तींनी त्या क्षेत्रात स्वतःचा स्तरावर मौलिक कामगिरी केल्यामुळे। मराठी भाषा, साहित्य, संस्कृती मुळातच भक्कम असल्यामुळे शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकेकांची प्रयत्नामुळे। डी आहे, पारस्परिक वैमनस्यामुळे। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नामुळे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, साहित्य मंडळ, महामंडळ, साहित्य परिषद यांनी काय करणे अपेक्षित होते? पर्याय आहेत, गटातटाचे हित संबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे, गावातल्या किंवा गटवाल्या पठ्ठ्याला संमेलनाध्यक्ष म्हणून नाकारणे, स्थानिक कार्यस्थांना खतपाणी न घालणे, समन्यायी पद्धतीने संमेलनाचा अध्यक्ष निवडणे। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए, गटातटातले हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीने विधायक भाषेचे भाषिक राजकारण करणे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, मराठी भाषी साहित्यिक चळवळींनी कोणते कार्य करायला हवे होते? पर्याय आहेत, ए, कथाकथन व काव्यगानाचे गावोगावी उरूस भरविणे, बी, विरोधी विचारसरणीचे साहित्यकांना शह देणे, सी, साहित्यिक चळवळी सामान्यांपर्यंत पोहोचविणे, डी, मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, पुस्तक परीक्षणे 200 शब्दात मागणारे बहादूर कोण? पर्याय आहेत, ए, प्रकाशक, बी, वृत्तपत्रांचे संपादक, सी, नियतकालिक संपादक, डी, वृत्तपत्रांचे मालक। त्याचं चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक बी, वृत्तपत्रांचे संपादक। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, प्रस्तुत लेखातून लेखक मराठी भाषेबाबतचे स्थिती गती मांडताना प्रामुख्याने काय सुचवू पाहत आहे? ए, व्यक्ती व संस्थांनी शासनाचा आश्रय त्यागावा, बी, साहित्य संमेलनाची ठिकाणे व अध्यक्ष पारदर्शकपणे निवडावेत,
सी भावनिक टाहोना फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे, डी प्रकाशक व संपादकांनी माय मराठीची सेवा करणे. तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक बी सी भावनिक टाहो न फोडता विधायक चळवळीतून भाषेची पर्यायी राजकारण करणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैरअर्थ काढण्याची वा अभिप्रेत नसलेले अन्वयार्थी काढण्याची शक्यता कमी असते? ए संपूर्णपणे लेखी शब्द असलेले संदेश, संपूर्णपणे तोंडी शब्द असलेले संदेश, शारीरिक भावातून पूर्णपणे साकारलेले संदेश, डी स्वरपूर्ण अकार्मिक चिन्हांनी बसलेले बनवलेले संदेश. ते याचं अचूक उत्तर असणार आहे ए ए बी सी आणि डी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते? इमोजी, इकोटोमनिक, स्माइली, स्टिकर्स. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, इमोटोनिक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते? ए मौन हे संज्ञापनाचे साधन आहे, निशब्द संज्ञापनाची सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात, निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते, गोंधळ किंवा द्विधा मनस्थिती सशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास. याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, निशब्द संज्ञापनावर सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. प्रसार भारती काय आहे? एक आहे ए आहे दूरदर्शनच्या अंतर्गत येणारे राष्ट्रीय स्तरावरची वृत्तवाहिनी, बी आकाशवाहिनीची, ए आय आर वृत्तप्रसारण सेवा, भारतातील खाजगी प्रसार सेवांची संघटन, भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, भारताची प्रशासकीय शासकीय मालकीची सार्वजनिक प्रशासन सेवा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? ए शिकण्याच्या आशयाचे प्रभावीपणा, प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकांची समता, विद्यार्थ्यांमधील शिस्त, विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादनाची पातळी. तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, विद्यार्थ्यांमधील आंतरसंवादाची पातळी. यापुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू